सामना सुरू होतोय दुसऱ्या फेरीमधला दुसरा सामना आहे तो म्हणजेच कपालेश्वर क्रिकेट संघ दहागाव आणि त्यांना फाइट करतोय एमडी स्पोर्ट्स कोसले सुनील शेठ दळवी साहेबांचा संघ इन ऍक्शन मध्ये आहे आणि आपल्या व्यासपीठावरती आपण बघू शकाल सुनील शेठ दळवी साहेब उपस्थित आहेत श्रीराम पालवी साहेब देखील उपस्थित आहेत आणि प्रेम गतीर साहेब देखील उपस्थित आहेत त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे पहिला चेंडू स्वीप केलाय सीमा रेषेच्या बाहेर स्वर्गीय अरुण नामदेव मस्कर स्टँड मध्ये हा चेंडू जाऊन विसावलाय येतोय हा षटकार तो मच कोसले गावचे उद्योजक समाजसेवक बाळाशेठ पालवी यांच्याकडून सलगच्या तीन षटकारांसाठी 200 रुपये आणि षटकाराला झेलमध्ये जो प्रेक्षक कन्वर्ट करेल त्या प्रेक्षकाला 100 रुपये क्या बात आहे बाळाशेठ पालवी यांच्याकडून ही सुवर्ण संधी आहे ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न आणि लाईन पावी लागेल लाईन चुकीची आहे पंचांचा इशारा येतोय हा व्हाईट बॉल नवसंख्या आहे 7 षटक क्रमांक सुरू आहे पहिला गोलंदाज धीरज विघ्नेश आणि महेंद्र ही जोडी आपण पाहतोय मैदानावरती आहे एमडी स्पोर्ट्स कोसले फुल टॉस चेंडू आहे मिस टायमिंग स्ट्रोक आपण पाहतोय डीप मध्ये फिल्डर होते लॉन्ग ऑनला हा झेल ड्रॉप केलाय दीपराज होते कॅचेस विन द मॅचेस पकडा झेल आणि झिंका हा क्रिकेटचा खेळ जीवनदान मिळतंय फलंदाज विघ्नेशला ज्या विघ्नेशने षटकाराने सुरुवात केली होती महेंद्र गोतरने ऑन स्ट्राईक यावीस फटका चांगला आहे लॉफ्टेड हिट लॉंग ऑफ सीमा रेषेच्या बाहेर पहिला ब्लास्ट पहिला धमाका येतोय महेंद्र गोतरनेच्या बॅट मधून हा पहिला षटकार थँक यू सो मच दहागावचे उद्योजक विशाल मिरकुटे यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे महेंद्र गोतरने ऑन स्ट्राईक ऑन साइड ला फटका चांगला आहे लॉन्ग ऑन सीमा रेषेच्या बाहेर लॉन्ग लॉन्ग बिग वे माइटी इट ह्यूज मॅक्सिमम इट्स आउट ऑफ द पार्क बिग 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 षटकार सलगच्या तीन षटकारांसाठी बाळाशेठ पालवी यांच्याकडून 200 रुपयांचं पारितोषिक आहे आणि प्रेक्षकांना देखील सुवर्ण संधी आहे आयवा जेलसाठी 100 रुपये धीरजवरती आक्रमण चढवलं जात आहे बॅक टू बॅक 2 षटकार आलेत शॉर्ट अंपुल करण्याचा प्रयत्न व्यवस्थित बॅटवरती येत नाही डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता रोहितदास पवार होते शॉर्ट स्क्वेअर लेगला आणि मिळते 1 धाव्या चेंडूवरती आणि धावसंख्या 1 ने पुढे जाईल 21 धावा धावफलकावरती आहेत दहागाव म्हटलं तर दहागावचे सरपंच अरविंद मिरकुटे साहेबांना विनंती असेल जर आपण आला असाल तर आपण या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे 2022 साली त्यांच्या माध्यमातून सरपंच चषक आम्ही पाहिलं होतं महाशिवरात्री निमित्ताने त्या स्पर्धेचं आयोजन केलं होतं अरविंद मिरकुटे साहेबांच्या माध्यमातून सरपंच चषक गोलंदाज धीरज ऑन साईडला शफल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न राजेश मिरकुटे आहेत
यस्टेनच्या पाठीमागे आणि स्ट्रॉंग अपील केली होती. आणि येतोय हा डॉट बॉल आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे एम डी स्पोर्ट्स कोसले या टीमची बिनबाद 21. नवीन गोलंदाज आहेत प्रणव, स्ट्राइक इनला महेंद्र गोतरने. धावसंख्या आहे 21 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. फुल टॉस आहे, क्षेत्ररक्षक आहेत मिडविकेटला. डाउन दी बॉल टिपलाय हरीश मिरकुटेने हा झेल आणि संपलाय फलंदाज महेंद्र गोतरनेचा खेळ. लागतोय हा पहिला धक्का एम डी स्पोर्ट्स कोसले टीमला. फोर्थ विकेट. पुन्हा एकदा मिस टायमिंग आहे, झेलची शक्यता असेल. प्रणव जज करतोय आणि कॉट एंड बॉलची संधी होती. प्रणवने हा झेल ड्रॉप केलाय आणि धर्मेंद्रला मिळतंय हे जीवनदान पहिल्या चेंडूवरती. असं वाटलं की राजेश हा झेल पकडतील, परंतु प्रणवने कॉल दिला होता आणि प्रणवने सांगितलं की हा झेल मी पकडेन, परंतु शेवटच्या क्षणी त्याच्या हातातून हा चेंडू निसटलाय. या सामन्यामध्ये आतापर्यंत दोन झेल ड्रॉप केलेत, एक विघ्नेशचा आणि आता मात्र धर्मेंद्रचा हा झेल सोडलाय. धावसंख्या आपण बाजू दाखवलकावरती आहेत 22. स्ट्राइकिंगला फलंदाज विघ्नेश आहेत. एक चांगलं बॅटल, एक चांगलं कॉन्टेस्ट सुरू आहे. फुलर लेनचा हा चेंडू लोअर फुलटॉस होता, त्याला ऑनसाइडला टर्न केला. डीप मध्ये फिल्डर आहेत, फार वेगाने येतील चेंडूवरती, उचलतील फेकतील, तोपर्यंत मिळतील या चेंडूवरती दोन धावा. आणि धावसंख्या दोनने पुढे जाईल 24. 24 धावा धावफलकावरती आहेत. फोर्थ विकेट. ऑन साइडला शफल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू पॅडवरती ब्रश होतोय आणि येतोय हा डॉट बॉल. धावसंख्या स्थिर आहे 24 धावा धावफलकावरती. भगवान इन ऍक्शन मध्ये आहेत, दहागाव टीमचे खूप चांगले फलंदाज देखील आहेत भगवान. गोलंदाज प्रणव फुलटॉस चेंडू आहे, ऑन साइडला फ्लिक केला, डीप मध्ये फिल्डर येतील. हरीश मिरकुटे फार वेगाने, अप्रतिम क्षेत्ररक्षण, तेवढी चांगली फेकी मिळते. एकच धावे चेंडूवरती आणि धावसंख्या एकने पुढे जाईल 25 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या षटकामध्ये बनवले होते 21 धावा एम डी स्पोर्ट्स कोसले या टीमने, परंतु या षटकामध्ये शांत ठेवलंय गोलंदाज प्रणवने. स्ट्राइकिंगला फलंदाज धर्मेंद्र आहेत, ज्या धर्मेंद्रचा शून्यावरती झेल सोडलाय प्रणवने. बघूया किती फायदा घेतोय. ओवर द विकेट.
पुन्हा एकदा बॅटची काडा आहे आणि शॉर्ट फाईन लेगला क्या बात आहे अप्रतिम क्षेत्ररक्षण आपण बाजू सार्थक होते आणि मिळते एक धाव्या चेंडूवरती आणि दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 26 धावा अवघ्या 5 धावेंचं षटक हाताळले गोलंदाज प्रणवने आणि या मॅच मध्ये कम बॅक करून दिलंय कपालेश्वर क्रिकेट संघ दहागाव या टीमला. धावसंख्या आहे 26 नवीन गोलंदाज राजेश मिरकुटे येत आहेत तिसरं षटक घेऊन कॅप्टन आहेत आणि मोस्ट एक्सपिरियन्स खेळाडू एक लेजंड क्रिकेटर आहेत प्रचंड अनुभव आहे राजेश मिरकुटे यांच्याकडे एक काळ गाजवलाय सिद्धिविनायक मुरबाड या टीमसाठी खुल्या गटातून खेळताना राजेश मिरकुटे यांनी आणि पहिल्या चेंडूवाला डॉट बॉल शिक्षक आहेत राजेश सर म्हणून त्यांची ओळख आहे एक लेजंड क्रिकेटर वेगवान हा चेंडू मिस टायमिंग आहे कव्हरला जज करतील आणि हा झेल सोडलाय हर्षदने आणि बॅकअपसाठी फिल्डर येतील योगेश मिळतील या चेंडूवरती दोन धावान धावसंख्या दोनने पुढे जाईल 28 धावा धावफलकावरती आहेत क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा सुरू आहे आई एकवीरा क्रिकेट संघ आपटी बी आणि ग्रामस्थ मंडळ आपटी आयोजित आपटीकर चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन गतीमध्ये परिवर्तन खूप लवकर लेन पिकअप केली पिकअप स्ट्रोक आपण पाहतोय क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल प्रणव होते आणि प्रणवने पुन्हा एकदा चूक केली आहे लॉंग ऑफ सीमा रेषेवरती धावबाची संधी विकेट डोक्यामध्ये आणि फलंदाज झालाय बाद महेंद्र बॅक टू द पवेलियन याचकडून 100 रुपयांचं पारितोषिक आहे तर विकेट हॅट्रिक साठी सागरबाई तवले याचकडून 3000 रुपयांचं पारितोषिक असेल ही सुवर्ण संधी आहे दहागाव या संघाला माजी आमदार नरेंद्रजी पवार साहेबांचे अत्यंत विश्वासू सागरबाई तवले याचकडून सलगच्या 3 विकेटसाठी 3000 रुपयांचं पारितोषिक आहे तिसऱ्या पंधरा रेफर केलंय सॉफ्ट सिग्नल पंचा सॉफ्ट सिग्नल हवी सर सॉफ्ट सिग्नल नॉट आउट आहे परंतु आपण चेक करूया टेनक्रिकच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे
नॉट आउट आहे. एक धाव झाली पूर्ण आणि धाव संख्या 31. चांगली असं वाटलं की ज्याप्रमाणे सुरुवात केली होती एमडी स्पोर्ट्स कोसले या टीमने 60+ धाव बनवतील, परंतु त्यानंतर प्रणवने अप्रतिम गोलंदाजी केली, इकॉनॉमिकल गोलंदाजी केली, अवघ्या 5 धावा खर्च केल्या. फुल टॉस चेंडू आहे, बॅटच्या टो एंडला लागतो, गॅप मधून गोलीच्या वेगाने सीमा रेषे चौकार. धावसंख्या आहे 35 3 षटकांच्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 35 धाव बनवले आहेत. स्ट्राइकिंगला फलंदाज विघ्नेश आहे, त्याला साथ देतो वासुदेव. फुल टॉस चेंडू आहे, ड्राइव्ह केलाय, डीप मधून फिल्डर येतील. एक धाव झाली कंप्लीट आणि भगवान आले होते फार वेगाने चेंडूवरती, उचलतील फेकतील तोपर्यंत मिळत आहेत, धीरज आले होते. या दोन धावांना धावसंख्या दोन्ही पुढे जाईल 37. धीरज, भगवान, हरेश, राजेश हे मुख्य खेळाडू आहेत दहागावचे. प्रणवने इम्प्रेस केलं ज्याप्रमाणे. विघ्नेश आहे स्ट्राईक इनला फलंदाज ज्याने षटकाराने सुरुवात केली होती. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. विशाल मिरकुटे यांचं आगमन होत आहे, त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. फुल टॉस चेंडू त्याला पाठवलाय फाईन लेग सीमा रेषेच्या बाहेर, 9+4 पंजा मिळतोय बॅटिंग करणाऱ्या एमडी स्पोर्ट्स को. फ्रीट आहे, गतीमध्ये परिवर्तन केलं होतं, फ्रीट आहे आणि येतोय हा डॉट बॉल. गोलंदाज आहेत हरीश मिरकुटे. या अंतिम षटकामध्ये धावसंख्या स्थिर आहे 42 धावा धावफलकावरती 42. स्ट्राइकिंगला फलंदाज विघ्नेश आहेत जे संघर्ष करतायत या इनिंग मध्ये. ज्या विघ्नेशने सुरुवात षटकाराने केली होती त्यानंतर झेल देखील ड्रॉप केला, परंतु त्या संधीचं पूर्ण करू शकला नाहीये. पंचांचा निर्णय अंतिम असेल वासू. रिव्ह्यू फक्त रनआउट आणि बीमरसाठी आहे. पंचांचा निर्णय अंतिम असेल वासू, कारण की पंच म्हणजे ब्रह्मदेव आहेत क्रिकेटमध्ये. यावी सर लाईन पावी लागेल, लाईन चुकीची आहे. पंचांचा शरीर येतोय व्हाईट बॉल, मिळते अवंतर धावा, धावसंख्या एकने पुढे जाईल 43 धावा. हरेश गोलंदाजी मार्कवरती
पुलर लेनचा हा चेंडू ऑन साइडला लॉफ केलाय क्षेत्ररक्षकात भगवान डीप मध्ये. एक धाव झाली पूर्ण आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या 44 धावा. शेवटचं अंतिम षटक सुरू आहे. जो संघ जिंकेल तो संघ फाइट करेल नालिंबी या टीम समोर, ज्या संघाने बलाढ्य वसत या टीमला पराभूत केलं. जेव्हा दोन संघ एक होतात तेव्हा तो संघ नेहमीच मजबूत होतो. गतवर्षी दोन संघ होते नालिंबीचे, परंतु ते दोन्ही संघ या वर्षी एक झालेत आणि एकजुटीने खेळतायत. लाईन पावी लागेल, लाईन चुकीची आहे, नो बॉल, पंचांनी कॉल केलेला आहे आणि नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. धावसंख्या 45, 45 धावा धाव फलकावरती आहेत. रोहिदासजी पवार काहीतरी चर्चा करतायत. एक लेजंड क्रिकेटर आहेत रोहिदास पवार, राजेश मिरकुटे या टीम मध्ये. पंच काय निर्णय आहे? वाईड बॉल. गतीमध्ये परिवर्तन, शॉर्ट आर्म पुल, पुल अँड पॉवर पुल. व्यासपीठाला सलामी देणारा हा षटकार येतोय वासुदेवच्या बॅटमधून. धावफलकावरती दोन चेंडू शिल्लक आहेत. जर दोन षटकार लगावले तर 500 रुपये. बाळाशेठ पालवी यांच्याकडून ही सुवर्ण संधी. गतीमध्ये परिवर्तन केलं होतं, स्लोअर वन चेंडू, फिंगर रोल केले होते, चेंज ऑफ पेस, हा फसवा चेंडू फेकला होता हरेश मिरकुटेने. एक खूप मोठं नाव आहे टेनिस विश्वामधील हरेश मिरकुटे. 51 धावा धावफलकावरती आहेत. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. गतीमध्ये परिवर्तन, फेकून दिलं मिड विकेट, बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार आणि शेवट गोड केलाय वासुदेव भोईरने. लगावलाय शेवटच्या बॉलवरती षटकार. 57 धावा धावफलकावरती आणि 58 धावांचं टार्गेट सेट केलंय कपालेश्वर दहागाव या टीम समोर. MD स्पोर्ट्स कोसले संघाने 58 धावा बनवायचे आहेत दहागाव संघाला.
घटनेमध्ये कपालेश्वर दहागाव या टीमला 14.50 सरासरीने या धावा बनवायचे आहेत प्रतिषटकामागे. सलग 3 डॉटसाठी बाळाशेठ पालवी यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक असेल. ही सुवर्ण संधी फक्त MD स्पोर्ट्स कोसले या टीमला आहे, कारण की एक दानशूर व्यक्तिमत्व आपल्या व्यासपीठावरती विराजमान आहेत. बाळाशेठ पालवी यांचं प्रचंड प्रेम आहे MD स्पोर्ट्स कोसले या टीमवरती. वासुदेव येत आहेत, पहिला चेंडू स्वीप केला गॅपमधून, चेंडू ट्रॅव्हल होईल लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. येतोय हा चौकार हरेश मिरकुटीच्या बॅटमधून. ऑन साइड ला फटका फसलाय, परंतु क्षेत्ररक्षक आहे डाउन दी बॉल. हा झेल सोडलाय की मॅच सोडली आहे येणारा कालच ठरवेल, कारण की झेल कोणाचा सोडलाय, हरेश मिरकुटेचा. या झेलची किंमत माहिती आहे कोसले संघाला आणि कोसले संघाच्या प्रेक्षकांना देखील, त्यांच्या डोक्यावरती देखील हात आहे, कारण की जर हा झेल पकडला असता तर 70-80% सामना इथे जिंकला असता कोसले संघाने. दोन धाव मिळतील आणि धाव संख्या 6. बॅटची कडा आणि आज नशीब साथ देतोय हरेश मिरकुटीच्या बाजूने, क्योंकि किस्मत भी बहादुरो का साथ देतीये. आणि येतोय हा नशिबाचा चौकार हरेश मिरकुटीच्या बॅटमधून. सलगच्या 3 षटकारांसाठी विशाल मिरकुटे यांच्याकडून 3000 रुपयांचं पारितोषिक असेल. आता मात्र पारितोषिकांचा वर्षाव दोन्ही बाजूने आपण पाहतोय दोन्ही संघांवरती. अपिश खेळण्याचा प्रयत्न, विकेट डोक्यामध्ये, दोन दोन फिल्डर आलेत आणि अप्रतिम हा झेल पकडलाय धर्मेंद्रने, साहिलने हा झेल पकड, साई पालवीने हा झेल पकडलाय आणि फलंदाज झाले बाद. या सामन्यामधील ही गोल्डन विकेट मिळवली आहे फलंदाज हरेश मिरकुटे. बॅक टू द पवेलियन साई. भगवान येत आहेत नवीन फलंदाज आणि भगवानसाठी विशाल मिरकुटे यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. धावसंख्या धावफलकावरती आहेत 10. ऑन साइड ला गॅप मधून मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर, फ्लॅट स्ट्रोक वन बाउन्स ओवर द लाईन चौकार.
धाव संख्या आहे 14, एक बाद 14, 14.50 सरासरीने धावा बनवायचे आहेत प्रतिषटकामागे, आणि ती सरासरी गाठली आहे ती म्हणजे कपालेश्वर दहागाव या टीमने भगवानसाठी प्रत्येक षटकारासाठी विशाल मिरकुटे यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक आहे। धीरज आणि भगवान ही जोड़ी एक प्रेक्षक झाडावरती बसलाय आणि तिथून तो सामन्याचा आनंद घेतोय। अनेक प्रेक्षक या सामन्याचा आनंद घेतायत आणि लाउड अपील केली होती, पंचांनी अपील आई थिंक फेटाळली आणि येतोय हा डॉट बॉल पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर। धावसंख्या आहे 14, 18 चेंडू शिल्लक आणि जिंकण्यासाठी बनवायचे धावा 44 या सामन्यामध्ये कपालेश्वर दहागाव या टीमला। पांडुरंग येत आहेत गोलंदाजी मार्क वरती, 18 चेंडू शिल्लक आहेत, बनवायचे धावे 44 या मॅच मध्ये। दोन्ही संघ एकाच कॅलिबरचे आहेत, एमडी स्पोर्ट्स कोसले आणि त्यांना फाइट करतोय कपालेश्वर दहागाव। धीरज पवार ऑन स्ट्राइक, पहिला चेंडू इन टू दि स्लॉट एंड आउट ऑफ दि प्लॉट पाठवलाय दहागाव गावामध्ये, येतोय हा षटकार। थैंक यू सो मच। अगदी हाकेच्या अंतरावरती दहागाव हे गाव आहे। धावसंख्या 20। अजून एक चांगला स्ट्रोक आपण पाहतोय, बॅक टू बॅक येतोय हा दुसरा षटकार। धीरज पवारची पॉवर आपण पाहतोय, जर अजून एक षटकार आला तर विशाल मिरकुटे यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक असेल। धीरज पवार ऑन फायर, दामोदर मिरकुटे आणि प्रवीण मिरकुटे यांच्याकडून देखील 1000 रुपयांचं पारितोषिक असेल। विनंती आहे या दोन्ही मान्यवरांना की आपण या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे। धीरज पवार ऑन फायर, बॅक टू बॅक दोन षटकार लगावलेत आणि धावसंख्या 26। आणि आयोजक कैलास शिसवे यांच्याकडून देखील 500 रुपये असतील, एकूण 3500 रुपये। जर या चेंडूवरती षटकार आला तर लाईन बावी लागेल, दबाव दबाव आणि दबाव निर्माण झालाय पांडुरंग वरती, येतोय व्हाइट बॉल। जर या चेंडूवरती षटकार आला तर एकूण 3500 रुपयांचं पारितोषिक असेल धीरज पवार साठी। धावसंख्या आहे धावफलकावरती 27, जिंकण्यासाठी 31 धावांची गरज आहे, 16 चेंडू शिल्लक आहेत। खूप चांगलं कमबॅक केलंय, जरी हरेश बाद झाला असला तरी देखील हा सामना आम्ही जिंकू शकतो हा आत्मविश्वास आहे दहागाव टीमच्या फलंदाजांमध्ये। खूप चांगली फलंदाजी होती आहे धीरज पवारच्या बॅटमधून, सलग दोन षटकार आलेत। फुलटॉस, चुकीला माफी नाहीये, पाठवलंय बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि सलगचा येतोय हा तिसरा षटकार धीरज पवारच्या बॅटमधून। आणि एकूण 3500
हजार रुपयांचं पारितोषिक विशाल दादा मिरकुटे यांच्याकडून 1000 रुपये आणि सोमनाथ दादा मिरकुटे आणि प्रवीण मिरकुटे यांच्याकडून 1000 रुपये आणि कैलास दादा शिसवे यांच्याकडून देखील 500 रुपये यस रेफर आणि हा रिव्ह्यू घेतलाय का पंच की पंचांनी यस अंपायर रिव्ह्यू आहे आपण हाईट चेक करूया ती म्हणजे आमचे थर्ड अंपायर आहेत हाईट चेक आपण करूया आणि जर पुन्हा षटकार लगावला तर 1000 रुपये क्या बात आहे विशाल मिरकुटे आहेत आपल्या व्यासपीठावरती आणि आपला एटीएम ऑन केलेला आहे आज 26 जानेवारी आहे सर्व बँका बंद आहेत परंतु एटीएम सुरू आहेत आणि ते एटीएम ऑन केलेत दोन्ही संघातील प्रेक्षकांनी आणि मान्यवरांनी पारितोषिकांचा वर्षाव केलाय आणि योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल जर या चेंडूवरती षटकार आला तर या स्पर्धेचे आयोजक कट्टर शिवसैनिक वसंत शिसवे यांच्याकडून 301 रुपयांचं पारितोषिक असेल ऑनफील्ड अंपायर आपण या कारण की थोडासा क्लोज डिसिजन आहे थोडंसं लवकर या कारण की आज शेवटचा दिवस आहे भरपूर सामने खेळवायचे आहेत सुस्वागतम 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 एक दानशूर व्यक्तिमत्व आणि सुप्रसिद्ध गायक ज्यांच्या माध्यमातून प्रत्येक मॅन ऑफ द मॅच साठी आम्हाला मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी लाभली आहे स्वर्गीय कुंदन भेरले यांचे बंधू आदरणीय कपिल दादा भेरले यांचं आगमन झालेलं आहे विनंती असेल दादा आपण या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल परंतु जर धीरजची बॅटिंग आवडली असेल तर धीरजसाठी एकदा जोरात आल्या ज्याप्रमाणे बॅटिंग करतोय हरीश बाद झाला आणि त्यानंतर स्वतःच्या खांद्यावरती ही जिम्मेदारी आणि जबाबदारी स्वीकारली आहे आणि पंचांचा इशारा येतोय सनी सर नो बॉल नो प्लस 6 मिळतील 7 धावा आणि नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट जर या चेंडूवरती षटकार आला पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न फ्री हिट होता फ्री हिटचा फायदा घेऊ शकला नाहीये आणि येतोय हा डॉट बॉल धावसंख्या स्थिर आहे धावफलकावरती 34 धावा धावफलकावरती आहे 24 धावांची अजूनही गरज आहे सामना जिंकण्यासाठी स्विच इट आठवण करून देतो आहे केविन पीटरसनची सीमारेषेच्या बाहेर येतोय चौकार धीरज पवारच्या बॅटमधून कपिल दादा भेरले यांचं आगमन झालेलं आहे पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आणि प्रयत्न फसला येतोय हा डॉट बॉल धावसंख्या धावफलकावरती आहे 38 38 धावा 20 धावांची अजूनही गरज आहे विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे आणि पांडुरंगचं खरपून समाचार घेतलाय या षटकामध्ये हा ट्रॅकर क्षेत्ररक्षक आहेत आणि लक्षच नव्हतं फिल्डरचं लक्षच नव्हतं कदाचित हा झेल झाला असता फिल्डर होते डीप मध्ये महेंद्र गोतरणीला हा चेंडू दिसलाच नाहीये आणि काऊ कॉर्नर सीमारेषेच्या बाहेर चौकार येतोय धीरज पवारच्या बॅटमधून आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 42 12 चेंडू शिल्लक जिंकण्यासाठी बनवायचे धावा 16 या मॅच मध्ये
सुस्वागतम 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 सुप्रसिद्ध उद्योजक समाजसेवक सागरबाई तवले साहेबांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सागरबाई तवले साहेबांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. डोंबिवली शहराचे सुप्रसिद्ध उद्योजक आदरणीय सागरबाई तवले साहेबांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आमदार नरेंद्रजी पवार साहेबांचे अत्यंत विश्वासू अत्यंत जवळचे व्यक्तिमत्व सागरबाई तवले साहेबांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. त्यांच्यासोबत त्यांचं मित्र परिवार इथे उपस्थित आहे. वेलकम स्वागत आहे सागरबाई तवले. आपलं ऑन साइडला फटका चांगला आहे. शॉर्ट आर्म पुल केला. डीप मध्ये फिल्डर आहेत. त्यांच्या आवाक्याच्या बाहेर विघ्नेशला बीट करून चेंडू जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार येतोय. पहिल्या इनिंग मध्ये सागरबाई तवले यांच्या माध्यमातून पारितोषिकांचा वर्षाव केला होता आणि आता मात्र कपालेश्वर दहागाव या संघाने या सामन्यावरती मजबूत पकड निर्माण केली आहे. कारण की जिंकण्यासाठी 12 धावांची गरज आहे. 11 चेंडू शिल्लक. बॅक टू बॅक 2 षटकारांसाठी 3000 रुपयांचं पारितोषिक. सागरबाई तवले यांच्याकडून एका षटकारासाठी देखील 1000 रुपये. यस फलंदाज बाद आहे. 10 चेंडू शिल्लक आणि बनवायचे धावा 12 या मॅच मध्ये. आपल्या व्यासपीठावरती आपण पाहू शकाल सुप्रसिद्ध उद्योजक सागरबाई तवले आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. खऱ्या तर नरेंद्रजी पवार साहेबांचे अत्यंत विश्वासू आणि जवळचे हे व्यक्तिमत्व आहे. नरेंद्रजी पवार साहेबांची भेट झाली होती शिलगाव चषकामध्ये आणि त्यांनी सांगितलं की येणाऱ्या काळामध्ये बल्ल्यांनी असेल बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. राजेश मिरकुटे येत आहेत नवीन फलंदाज. 9 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 12 धावांची गरज आहे. गाळेगावला देखील एक स्पर्धा आहे येणाऱ्या काळामध्ये. साहेबांनी माहिती दिली आहे माजी आमदार चषकाचं आयोजन किंवा नमो चषक या नावाने ती स्पर्धा असेल. क्या बात आहे. इम्प्रोवाइजिंग स्ट्रोक आपण पाहतोय. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. चौकार येतोय राजेशच्या बॅटमधून. शिल्लक आहेत आणि 8 धावांची गरज आहे. रणबॉल इक्वेशन आपण पाहतोय. कपालेश्वर दहागाव या संघाने या सामन्यावरती वर्चस्व निर्माण केलंय. मजबूत पकड निर्माण केली आहे. गतवर्षी सागरबाई तवले यांच्या माध्यमातून वडवलीच्या मैदानावरती खूप मोठी क्रिकेट स्पर्धा आपण पाहिली होती आणि त्या स्पर्धेमध्ये गोल्डन मॅन सनी वाक्सवरे सरांचं आगमन देखील झालं होतं. त्या स्पर्धेचे प्रमुख आयोजक आहेत आणि मिल्टीला चेंडूवरती एकूण धावा 3. सिंगल डबलच्या साह्याने धावफलक पुढे जाताना आपण पाहतोय. धावसंख्या धावफलकावरती आहे 53 धावा. 5 धावांची गरज आहे आणि चेंडू शिल्लक 7. 7 चेंडू आणि बनवायचे धावा 5. सात चेंडू आणि 5 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. महेंद्र डान्सिंग डाऊन द विकेट. स्क्वेअर कट केले. डीप मध्ये फिल्डर आहे. थोडीशे फंबल झाले. एक धाव झाली पूर्ण आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती 54 धावा. 6 चेंडू शिल्लक आणि जिंकण्यासाठी 4 धावांची गरज आहे कपालेश्वर दहागाव या टीमला.
जय हनुमान नालिंबी टीमचे कॅप्टनला विनंती असेल आपण टॉससाठी रिपोर्टिंग करायचं आहे, कारण की जो संघ जिंकेल तो संघ फाईट करेल जय हनुमान नालिंबी या संघासमोर. आपल्या व्यासपीठावरती सागरबाई तवले आहेत, सुनील शेठ, दळवी साहेब देखील आहेत, अनेक मान्यवर उपस्थित आहेत, विशाल मिरकुटे देखील आहेत. या सर्वांचं इथे आपण सन्मान देखील करणार आहोत. रोशन आपण कुठे असाल तर या. रोशन, रोशन तेलिंगे, सहा चेंडू शिल्लक आहेत आणि बनवायचे धावा चार या सामन्यामध्ये. स्वर्गीय कुंदन भेरले स्टँड आपण पाहतोय आणि जर त्या स्टँडमध्ये चेंडू जाऊन विसावतोय तर नक्कीच 200 रुपयांचं पारितोषिक असेल कपिल दादा भेरले यांच्याकडून. चार धाव बनवायचे आहेत या मॅचमध्ये. अंधाप खेळतायत इनफिल्डच्या वरून, गॅप मधून चेंडू ट्रॅव्हल होतोय डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार आणि सामना झालाय फिनिश. सामना जिंकलेला आहे कपालेश्वर दहागाव टीमने. सुनील शेठ आपण थांबा, 2 मिनिटं आपला शुभ सन्मान केला जाईल. सुनील शेठ दळवी साहेब आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत, जे MD स्पोर्ट्स कोसले या टीमचे सर्वे सर्व आहेत, त्यांचा इथे आपण सन्मान करूया. रुपेश भेरले यांचे शुभ हस्ते, सुनील शेठ दळवी साहेबांचे इथे आपण सन्मान करूया. अभिनंदन कपालेश्वर दहागाव, हार्ड लक MD स्पोर्ट्स कोसले संघ. आपण सन्मान करूया रुपेश भेरले यांच्या शुभ हस्ते, आदरणीय सुनील शेठ दळवी साहेब,